ही चांगली गोष्ट नाही का की आमच्याकडे उमेदवारांची भाऊगर्दी आहे? म्हणजे इकडे महायुतीचा विजय निश्चित आहे आणि त्यासाठी आमच्याकडे रांग लागली उमेदवारांची. तिथे आउटडेटेड माल आहे विनायक राऊत नावाचा, चायनीज मॉडेल आहे, आणि इथे आमच्याकडे ओरिजिनल लोकांची बघा काय रांग लागलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, आमचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा शिवसेनेचे नेते मंडळी असतील, त्यांनी आपल्या आपल्या ताकदीनुसार अगर प्रस्ताव आणि इच्छा अगर व्यक्त करणं हे कुठेही चुकीचं नाही. उद्या राष्ट्रवादीकडे एक चांगला उमेदवार असेल तर ते सांगतील की आम्हाला संधी द्या. शेवटी जेव्हा आमची महायुती म्हणून आमचे वरिष्ठ आणि पक्षाचे श्रेष्ठी सगळे एकत्र बसतील, त्यांनी त्यांना जो निर्णय त्या व्यासपीठावर किंवा ज्या टेबलावर तो निर्णय येईल ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे. फक्त आमचा एकच निर्धार आहे की इथे महायुतीचाच खासदार असणार, मग तो कुठलाही पक्ष पण तो महायुतीच्याच मित्रपक्षाचा खासदार असणार. आणि जे 10 वर्ष जो विनायक राऊत नावाचा कलंक काळा ढब्बा जो आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला लागलाय, तो आम्हाला महायुतीच्या ताकदीमुळे 24 पुसून काढायचा आहे. हा निर्धार आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला हा खासदार मोदीजींच्या बरोबर लोकसभेला पाठवून मोदीजींनी जे काही भारत देशाला महासत्ता म्हणण्याचा जो प्रवास सुरू केलाय त्याचा हातभार आमच्या खासदारांनी पण लावावा या इच्छेने आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागलेलो आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.